मन मंदिरा गजर भक्तीचा। अगदी गावच्या गाव म्हणजे किंबहुना त्या गावामध्ये जिथे इथे कार्यक्रम होतात एका घरामध्ये 15-15, 20-20 पाहुणेच येतात। 4-5 दिवसाचे कार्यक्रम असेल तर एवढी तुफान गर्दी असते। तेव्हा एका गावामध्ये साधूचं कार्यक्रम चालू होते आणि गाव सगळं तिकडे जाऊ लागलं। म्हणजे रात्री त्या गावामध्ये शुकशुकाट आणि मग काय चोरांचा सुळसुळाट। आज या घरामध्ये, उद्या त्या घरामध्ये, उद्या त्या घरामध्ये चोरांनी चोरी करावी। तरी पण माणसं ऐकून इतकी तयार झाली होती, ते म्हटले जाऊ दे, आपलं जे होतं ते राहिलं, नको ते गेलं, जाऊ दे, काय जाऊ दे म्हणाले, जायचं ते गेलं, त्याच्यात विशेष काय घडलं म्हणले जाऊ दे, आपण एवढं प्रवचन कीर्तन ऐकतोय, गेलं ते गेलं काय। अरे वस्तू गेल्या तर काय हरकत आहे, आपल्या घरातलं माणूस जातो तर आपण काय करतो, काय करतो, काही करत नाही आहे, त्याला सामोरं जावंच लागतं, वस्तू गेली जाऊ दे। पण राजाला मोठं वाईट वाटलं की हे काही बरोबर नाही आहे, आपल्या राज्यामध्ये एवढ्या चोऱ्या होत आहेत आणि सगळं गाव त्या प्रवचनाला झाला। मग राजा तो वेश पलटून बाहेर पडला, पण तत्पूर्वी असं घडलं की तो चोर जो गावचा होता त्याला असं वाटलं की एवढी माणसं त्या साधूच्या दर्शनाला जात आहेत, त्या अर्थी एक दिवस आपण पण जाऊया, बघू तर काय भानगड आहे ही, एवढं काय त्याच्या प्रवचनात आहे, एवढी काय ताकद आहे त्याच्याकडे, काय सामर्थ्य आहे की हे सगळं गावच्या गाव त्याच्या मागे लागले। म्हणून कुणी नसताना साधारण 11-12ची वेळ होती, आजूबाजूला बघितलं कुणी नव्हतं, गेलं त्या साधूच्या पायावर डोकं ठेवलं, नमस्कार म्हणले, महाराज आशीर्वाद म्हणले, महाराज मला आशीर्वाद देताय पण मी कोण आहे कळल्यानंतर सुद्धा आशीर्वाद द्याल का। अरे म्हणले न कळता दिलाय तर कळल्यानंतर देईनच ना, कळवून द्यायचा असला तर अगोदरच दिला असता, न कळता दिलेला दिलेला आशीर्वाद दिला, त्याच्यात काय प्रश्न आहे, दिला तो दिला। म्हणले महाराज मी या परिसरातला नंबर एकचा चोर आहे। चांगला आहे म्हणले, छान आहे, तो सुद्धा एक व्यवसायाचा भाग आहे म्हणाले। अरे बाबा तुला वाईट वाटायचं काय कारण आहे, तू चोर आहे म्हणून सांगतोयस, हा तुझ्यातला सज्जनपणा मला आवडला, जे चोर आहेत पण सज्जन म्हणून जगात वावरत आहेत त्यांच्यापेक्षा तू कितीतरी चांगला आहेस। काही निराळी एक अवस्था जगाची हो नाही का। याच्याकरता एक दुसरी गोष्ट सांगू मधीच, चला गंमत म्हणून सांगतो। त्या सिकंदर फुडे एका चोराला धरून आणला, आता साकड्या वेगळ्या घालून आणल्या, असा तो कसा होता चोर, चोरी त्या अलेक्झांडर सारखाच होता, 6.5 फूट उंच, दंड बिंड असे मस्त पैकी असे साकळ दंड लावला, असा उभा राहिला, त्याच्या नजरेला नजर लावणार आजपर्यंत कोणी भेटलाच नाही सिकंदरला। असा समोरचे म्हणाले खाली वाक, खाली वाक, प्रधानजींनी सांगितलं खाली वाक। शेवटी सिकंदरला वाटलं काय काय रे म्हणले, एवढा माजला आहेस वाकत नाहीस का। ते म्हणले एका चोराने दुसऱ्या चोरासमोर वाकायचं नसतं। मला चोर म्हणतोस, हो मी सापडलो म्हणून चोर आहे, तू गाव लुटलीस अजून कोणाच्या हातात सापडला नाहीस म्हणून राजा आहेस, गावच्या गाव लुटलीस, तुझ्या सैनिकांनी बायकांच्या आबरू लुटल्या, फक्त सत्ता आहे तुझ्या हातात म्हणून तू सापडला नाहीस,
नाही तर तुझी माझी जात एकच. ते म्हणले याला लवकर गावाच्या बाहेर काढा. याला लवकर गावाच्या बाहेर काढा. हे नको ते ऐकायला अवघड जात आहे ना सिकंदर लोकांना. ही गोष्ट काही साधी सुधी नाही पण वर्माची गोष्ट आहे. अगदी वर्मी घाव लागेल अशीच आहे गोष्ट ही. हां मस्तपैकी आहे. तेव्हा इथे कशी चोर तो गेला. गेल्यानंतर हात जोडले म्हणले महाराज असा असा आहे. म्हणले फार चांगला आहेस तू, कबूल करतोय, तुझ्या तोंडाने सांगतोयस मी चोर आहे, फार गोष्ट चांगली आहे. बरं म्हणले महाराज. दर्शन घेतलं, त्यांनी एक काही फळ घेतलं त्याच्या हातात ठेवलं. ते म्हणले महाराज फळ दिलं, प्रसाद मिळाला, मी खाऊन टाकीन, संपून जाईल, पण काहीतरी सांगा, मी तुम्ही सांगाल ते ऐकीन. तसे म्हणाले आम्ही खानदानी चोर आहोत. आम्ही काय असं आत्तापर्यंत कोणाला मारलेलं नाही. काय लुटायचं असेल तर ते थोडंसं जेवढं आम्हाला पोटाला लागतं तेवढंच लुटतं. त्याचं सगळं घर बीर धुवून किंवा कोणाला मारत बिरत आम्ही नाही आहे. खानदानी चोर आहोत आम्ही, असं काही असंच नाही आहे. थोडंसं घेतलं ठीक आहे, काय हरकत नाही. म्हणजे एक कर आजपासून खोटं बोलायचं नाही. दिला वचन नाही बोलत म्हणले खोटं. एकही शब्द आजपासून खोटा बोलणार नाही. माझ्या जीवावर आलं तरी बोलणार नाही. काय हरकत नाही म्हणले. झालं मोठी गंमत घडली बरं का, फार मजेशीर गोष्ट आहे. आणि झालं बाबा. आणि त्या दिवशीच हा गावातून फिरताना राजा भेटला. समोरून राजा आला, राजा वेश पालटून आला. त्यांनी आपलं ते पांघरून बिंगरून घेतलेलं चोर शोधण्याकरता. मग समोरून आला, गावात कोणीच नाही, हेच दोघं. काय रे भाऊ तू कोण? म्हणला मी चोर आहे. खरं बोलायचं. कोण रे तो? म्हणले मी चोर आहे. असं का? वा. राजा म्हणला वा, एवढी इमानदार माणसं आपल्या गावात आहेत. आपण कोण? तर म्हणला मी चोर साहेब. त्या टाळी म्हणला. अरे म्हणला चोर नसतो तर त्या प्रवचनाला जाऊन बसतो नसतो का? काय आता म्हणले काय चोरी करण्याकरता कष्टच नाही, कुठच्याही घरात शिरायचं पाहिजे ते काढून घ्यायचं. मग तो राजा म्हणला आता याची परीक्षा घ्यायला पाहिजे. ते म्हणे हे बघ, हे असल्या फालतूक बिलतूक चोरी करण्यापेक्षा आपण राजेवड्यात डाका घालू. कशाला मग हे फालतू चोऱ्या करायच्या? एकदा केलं की पुन्हा गावाला त्रास नको. राजाकडे खूप पडलंय, त्याचं घेतलं म्हणजे झालं. ते पण म्हणले अरे पण राजवाड्यात जायचं इतकं सोपं आहे का? ते म्हणले तुला काय काळजी, राजवाड्याचे सगळे चोर दरवाजे मला माहिती आहेत. हे कोण सांगतो राजा? तुला काय येतं? म्हणले कोणचीही तिजोरी मी उडवू शकतो. ह्या हातामध्ये कसं वाय? म्हणले नुसतं असं केलं की चोर. ठीक आहे म्हणले, ते राजाच्या तिजोरीपर्यंत सोडायचं काम माझं, पुढचं चोरायचं काम तुझं. झालं बा, त्या राजाने चोर वाटेने त्याला नेलं, बरोबर जामदार खाण्यापर्यंत गेलं. आणि झालं, दरवाजा उघडला, त्याने ती तिजोरी उघडली. आणि तिजोरीमध्ये एवढे मोठे मोठे तीन हिरे होते, असे मोठे हिरे. बरं ठरताना असा कॉन्ट्रॅक्ट झालं होतं, निम्म निम्म. काय ठरलं होतं? जे होईल ते निम्म. मग त्याने विचार केला की हे हिरे तर एवढे मोठे आहेत, कोट्यावधी रुपये किंची काय करणार आपण तरी. बरं तीन आहेत, तीन काय वाटता येत नाहीत, शेवट राहू द्या. म्हणले एका राजाला. अगदी त्याची तिजोरी रिकामी करायला नको, दोन घेऊन जावं. हा आला बाहेर. बाहेर आला म्हणला मिळालं का? म्हणले हे दोन हिरे आहेत. आता राजाला माहिती होते तीन आहे. ते म्हणले ह्यानी मारलेला दिसतोय बरं का? ते म्हणले अरे एवढेच, एवढं कसं असतील काय ते? अहो म्हणाला तेच सांगतोय मी, तीन होते पण आपलं ठरलं ना वाटणी करायचं, मग हिरा काय कापता येतो का? म्हणून एक तुम्हाला एक मला एक राहू द्या ना राजाला. काय अडचण आहे आपल्याला? झालं गेला. मग राजाने काय केलं? त्याचं राहतो कुठे, काय कुठे करतो, हे सगळं खाणाखुणा विचारून घेतल्या. झालं, राजा गेला महालामध्ये झोपायला. हा आपल्या घरी गेला, झोपला, जन्माचं काम झालं. म्हणला बोंबा बोंब जिकडे तिकडे, चोरी 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 चोरी, जामदार काना फोडला. मग पहिली इन्फॉर्मेशन प्रधानाला. मग प्रधान साहेब गेले. गेल्या बरोबर कुणी आतमध्ये जायचं नाही, प्रधानाशिवाय पहिल्यांदा.
प्रधानांनी ती चुरुती बघितली, काय गाढव आहे म्हणले चोरलेखाचं. हां, एक कशाला ठेवलं, त्यांनी उचललं आपल्या फेट्यात ठेवून गेले. मूर्ख आहे म्हणले चोर, एक कशाला ठेवला, हिरे गेले चोरीला, हिरे गेले चोरीला, हिरे गेले चोरीला, सगळं जिकडे तिकडे बोंबा बोंब झालं. राजाला सांगितलं, राजाला माहिती होत दोन होते, म्हणलं लवाड झालं, दरबार भरवला, सगळ्यांची अगदी खडाजंगी झाली. जा म्हणाले तो अमक्या अमक्या तिकडे ठिकाणी घरात एक मनुष्य राहतो, त्याला धरून आणा, धरून आणा म्हणले. त्याला मला माहिती आहे म्हणले तो चोर. झालं, त्याला बेड्या बेड्या ठोकून आणला असा उभा राहिला. आणि आता चोर अट्टल, त्याने बघितल्यावर म्हणले हे रात्रीतच बेणं दिसते. हे काय साधं सुद्धा नाही म्हणले, फसलो आपण, हे काही साधं सुद्धा नाही, पक्क दिसतंय हे म्हणले. राजा होता म्हणले, आता काय करावं बघू म्हणले यालाही. हे काय आम्ही काय असे साधे नाही म्हणले. कळलं का सरकार, तुम्ही तुमच्यातलं सरकार आहे, आम्ही सरकार आहे. काय रे म्हणले हरामखोर, किती हिरे होते? म्हणले पण आयुष्यात त्याला इतकं दुःख झालं, संताचं ऐकून कल्याण होतं म्हणतात. संताचं ऐकून कल्याण होतं म्हणतात. आयुष्यात आपण पहिल्यांदाच आपली आयडेंटिटी सांगितली, आपल्या घराचा पत्ता सांगितला, आणि वाटोळ झालं या संताचं ऐकून. जाऊ द्या, काय शिक्षा असेल ते बघून पुन्हा येऊन बघू. मग त्या संतालाही बघतो आणि यालाही बघतो. झालं बाबा. मग म्हणले किती हिरे होते? आता तो चोर म्हणजे अट्टल, ते म्हणले तीन होते. कुठे? एक म्हणले तुमच्याकडे आहे, एक हा, तिसरा कुठे आहे? प्रधानाची झडती घ्या म्हणले. कारण त्याने येताना ओळखलं होतं, चौकशी करून आला होता की पहिली एंट्री कोणाची झाली, ते प्रधान म्हणले. हेच त्याच्यातलं आहे, प्रधानाची चौकशी करा म्हणले. तुम्हाला सांगवते प्रधान, मी नाही म्हणत म्हणत ते बागोट केल्यावर हिरा बाहेर पडला. राजाला अतिशय वाईट वाटलं. त्याच्या बेडा सोडा म्हणाले, आणि या हरामखोराला बेड्या घाला. आयुष्यभर म्हणे बाप दादापासून प्रधान की याच्याकडे होती, याला काही कमी केलं नाही, माझ्यासारखा महाल बांधून दिला, धन दौलत आती आहे, पण शेवटी हाही चोर निघाला. बेड्या ठोकायला म्हणाले, आणि त्याच्या डोक्यावरचा प्रधान कीचा जो पागोटा आहे ते त्या चोराच्या डोक्यावर घाला. त्या चोराचे डोळे भरून आले, डोळ्याला धार लागली, ते पागोट हातात घेतलं, राजाच्या पायावर साष्टांग काढला, आणि पागोट त्याच्या चरणावर ठेवलं. काय रे म्हणले बाबा, मी तुला प्रधान करतो तू का घेत नाहीस? म्हणले सरकार, संताची एक गोष्ट ऐकली तर प्रधान झालो, त्यांचं सर्व ऐकलं तर कोण होईना. कळला का गोष्टीचा मतीचा अर्थ? एकच गोष्ट त्यांची ऐकली, खरं बोलायची तर आज मी प्रधान झालो, मग सर्व जर म्हणून तुमची प्रधान की तुमच्याकडे ठेवा, आजपासून मी त्या संताच्या सेवेमध्ये राहीन. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळोनी जाय. संपूर्ण वासनेचं बीज संपूर्ण टाकलं. लक्षात ठेवा, साधू संत जेव्हा सांगतात त्या सांगण्यामध्ये शब्द नसतात, तर त्या सांगण्यामध्ये अनेक जन्माची तपश्चर्या असते. माझं बोलणं कळलं का? सांगण्यामागे अनेक जन्माची तपश्चर्या असते. म्हणून संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळोनी जाय. मग राम नामी उपदे आवडी, आणि सुख घडो घडी वाढो लागे. मग कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, आणि हृदयी प्रगटे राम रूप. मग कंठामध्ये प्रेम दाटून येत,
रामाचं नाव घेतलं की स्मरण कंठ सद्गतीत आनंद आनंद आनंद. लक्षात ठेवा, मुलाबाळांच्या करता रडणं हा भाग निराळा आहे आणि प्रभू करता दोन अश्रू डोळ्यातून येतात, ते अश्रू आपलं जीवन पावन करून टाकतात. एक नाटक लागलं होतं नाही का, अश्रूंची झाली फुले. तसं आपल्या अश्रूंचं फुलं व्हायची असतील तर कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. याच्याकरता कुठेतरी जीवनामध्ये आपण सुरुवात करणं. याच्याकरता मी म्हटलं होतं आपण माळ घालू. सगळ्यांना कोणालाही बंधनकारक नाही आहे, कोणाला फोर्स नाही आहे. वारकरी सांप्रदायिक फार मोठी परंपरा आहे. माळ हे बंधन नाही तर माळ हे संरक्षण आहे, संरक्षण आहे. एखादा सुंदर बंगला असतो, त्या बंगल्याला कंपाऊंड असतं, ते कंपाऊंड म्हणजे त्या बंगल्याचं संरक्षण आहे. तसं आपल्या जीवनामध्ये माळ हे संरक्षण आहे. ज्यांना घालायची असेल त्यांनी जरूर घालावी. आज घाला, उद्या घाला, परवा घाला, तेरवा घाला, केव्हाही घाला, 19 तारखेपर्यंत, पण घालावी. माळ घालून कुणाचं वाईट झालं आहे असं मला माहिती नाही, पण चांगली झालेली लाखो उदाहरणं माझ्यासमोर आहेत. सकाळी उठल्यावर मनामध्ये पांडुरंगाची सुंदर मूर्ती आणावी, आईसाहेबांची आणावी, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, नाथ, नामदेव महाराज, तुकाराम महाराज, आमचे सद्गुरुदादा महाराज, अप्पा महाराज, सुंदर मनामध्ये मानसपूजा करावी. मानसपूजा फार श्रेष्ठ आहे. जे प्रत्यक्षात करता येत नाही तशी पूजा मनाने करता येते. आता आम्ही पंढरपूरच्या वारीला जातो, किती वेळ देवापर्यंत उभं राहता येतं, पण घरी बसला ना सहज पांडुरंगाच्या तोंडावर हात फिरवता येईल, त्याला दही दूध घालता येईल, आवडीने प्रेमाने नामा म्हणे उपमा काय द्यावी, माझ्या विठोबाची आलाबला घ्यावी, त्याच्या गालावून हात फिरवता येईल, हे मानसपूजेमध्ये करता येतं. एरवी देवाच्या अंगाला हात सुद्धा लावून देत नाहीत, सोळ्यात आहे ना देव. एक काय भानगड आहे कोणाला माहीत. एक मला म्हणाला देव सोळ्यात आहे शिवू नका. अरे म्हटलं मी कुठे शिवलाय, तोच मला शिवलाय. येड्या तुम्हाला काय सांगतो देव देवाला शिवू नको, त्याला पहिलं सांग मला शिवू नको आणि मग मला सांग देवाला शिवू नको. म्हटलं तुमचं बोलणं मला कळायचं नाही. म्हटलं प्रवचनालाही एवढ्या लवकर कळण्यासारखं नाही, देवाच्या दारात उभं राहून एवढं लवकर कळायचं नाही. ये अरे काय शिवू नको, हां काय शिवू नको. एक मोठे सत्पुरुष होते, ते म्हणायचे आमच्या पायाला हात लावू नका. मग मी त्यांना प्रश्न विचारला, मी म्हटलं अहो तुम्ही माणसं येत आहेत दर्शन घेत आहेत, घेऊ द्या की काय बिघडलं. ते म्हणले महाराज तुम्हाला कळत नाही, तुमचा वारकरी संप्रदाय निराळा आहे, हे आमचा असा आहे. काय असतं म्हणले, हे सगळी पापी लोक असतात आणि यांचे पाय आपल्या हात आपल्या पायाला लागले की त्यांचं वासना आपल्यात येतात. मी म्हटलं त्यांचं वाईट जर तुमच्यात येतं, एवढ्या वर्ष तपश्चर्या तुम्ही केली आहे, तुमचं चांगलं त्यांच्यात का जाऊ नाही. म्हणाला आपण उद्या भेटू. म्हटलं या उद्या तुम्ही मला भेटणार नाही. म्हटलं आयुष्यभर लक्षात राहील माझा शब्द. मला सांगा की गटारचं पाणी तुमच्या पायाला लागलं, घाण लागलं, पण नळाचं पाणी शेजारी आहे ना, दोन टाका ना. तसं सामान्य जीव हा वासनेत अडकलेला आहे, पण तुम्ही संत आहात, त्याच्यातून मुक्त झालेला आहात ना, तुमच्या स्पर्शाने आम्हाला का मुक्ती प्राप्त होऊ नये. वरच लिहिलंय संत चरण रज लागता असं. लक्षात ठेवा मी काय म्हटलं ते. म्हणून वारकरी संप्रदाय अमक्याने शिवावं का तमक्याने शिवावं, तमक्या जातीमध्ये संत का, नाही नाही, सगळ्या जात धर्माच्या पलीकडे गेलेला वारकरी संप्रदाय. अमक्याला अधिकार किंवा अमक्याला अधिकार नाही आहे, सकळा अशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आणि म्हणून सुंदर मानसपूजा करावी सकाळी उठल्यानंतर. मग मंत्र जपावा. कोणचा मंत्र? राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम. मन मन
मंदिरा गजर भक्तीचा।